महत्वाची बातमी, विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची 8 मतं फुटली. कारवाई झाल्यास महायुती संधी देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये. विधानसभेला महायुतीमध्ये संधी मिळेल असा शब्द आमदारांना दिल्याची माहिती आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची 7 मतं फुटल्याची चर्चा आहे आणि फुटलेल्या आमदारांवर काँग्रेस कारवाईच्या तयारीत आहे आणि त्यांना भाजप संधी देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये. गजानन उमाठे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. गजानन, काल विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे 7 ते 8 मतं फुटली. आता काँग्रेसनंही कारवाईचा इशारा दिलेला आहे आणि या सगळ्या आमदारांवर कारवाई होऊ शकते. अशा वेळेस जेव्हा कन्व्हिन्स केलं महायुतीच्या नेत्यांनी, मग तो अजितदादा गटाचे नेते असो किंवा शिंदे गटाचे नेते असो किंवा भाजपचे वरिष्ठ नेते असो, तेव्हा त्यांना शब्द दिल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. जर कारवाई झाल्यास ते विधानसभेत महायुतीकडून त्यांना संधी दिली जाणार आहे. आणि ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या पक्षाला मदत केली, समजा 2 आमदारांनी अजितदादा गटाला मदत केली असेल तर अजितदादा गट त्या आमदारांना विधानसभेत संधी देणार. ज्या आमदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेला मदत केली असेल ते त्यांना संधी देणार. ज्या आमदारांनी भाजपच्या उमेदवारांना मदत केली त्यांना ते संधी देणार असल्याची माहिती जी आहे ते एकूणच मिळते. कारण की महाविकास आघाडी ऍक्शन मोडवर आहे. कालच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं की आम्ही कारवाई करणार. अशा परिस्थितीत त्यांचं राजकीय भविष्य जे आहे ते दावावर लागलं जाऊ शकतं. त्यामुळे आता महायुती या आमदारांना संधी देऊ शकते. नक्कीच, धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.